जय महाराष्ट्र मित्रांनो, खंडोबाच्या वाकडीवरून ही पालखी आलेली आहे. बघा, आज तिसरा दिवस आहे. खंडेराव देवस्थान श्री क्षेत्र वाकडी खंडोबाची तिसरा दिवस आहे आणि ही दिंडी भोकणी फाट्यावर थांबली आहे. देवपूर फाट्यावर आज नाश्त्यासाठी थांबली आहे. तर नाश्त्यामध्ये पावडे, चहा आहे. हे बघा, हे सगळे भाविक या ठिकाणी बसलेत. या ट्रकमध्ये हे सगळं साहित्य आणलेलं आहे. आज यांचा मुक्काम सिन्नरला आहे आणि अजून 3 दिवसाने त्र्यंबकेश्वरला पोहोचणार आहे ही दिंडी. हे बघा, हे सगळे भाविक इथं कागद टाकून सर्व या कागदावर बसलेत. सर्वांना पावडा देत आहे. बघा, मिरच्या पण आहे, हिरव्या मिरच्या पण आहे तळलेल्या. सकाळचे 10 वाजले आणि कडक ऊन पडलेलं आहे. या कडक उन्हामध्येच इथं कागद टाकलाय आणि सगळे भाविक बसलेत आता नाश्त्यासाठी. तुम्हाला पावडे जे तळले ते पण दाखवतो. पावडे बघा, या ठिकाणी तळायचं काम चालू आहे. हे बघा, या ठिकाणी गॅस, शेगडी, कढई सगळंच मटेरियल यांनी आणलेलं होतं. गरमागरम पावडे करायचं काम चालू आहे बघा. या ठिकाणी चहासाठी हे कप पण आहे बघा. ताई वाकडीचेच आहे का सर्व? सर, पाण्याचे जार पण ठेवलेत. या गाडीमध्ये पाण्याचे जार आणलेले होते. हे बघा, जय मल्हार पायदिंडी 16. या गाडीवर पण नाव टाकले, वर भोंगे पण लावलेत, झेंडे पण लावलेत पिवळ्या कलरचे. आणि अतिशय आनंदामध्ये हे देवाची गाणी भजनं म्हणत हे पोहोचणार आहे त्र्यंबकेश्वरला. या ठिकाणी पण वेगवेगळ्या कलरचे झेंडे, बघा, पिवळा आणि भगवा कलरचा. तर हे काही भाविक हे झेंडे हातामध्ये घेऊन चालतात. आता बाहेर प्रचंड ऊन झालेलं आहे. हो, घेतो. पोहोचवा का तुम्ही? कुठले तुम्ही? वाकडी. या ताईंनी सुद्धा मला हे 2 पावडे दिलेले. अतिशय गरमागरम वडे बघा हे, आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या पण आहे. हे बघा, आता मुक्काम कुठे आज? सिन्नरला. आणि आता त्र्यंबकला कधी पोहोचणार तुम्ही? परवा. बर, एका दिवसाला किती किलोमीटर चालता तुम्ही? 25-30. अच्छा, आणि काही लोकांकडून तुम्हाला जेवण वगैरे असतं का रस्त्यात? सगळ्या लोकांकडून जेवण असतं का? आणि किती लोक आलेले महिला पुरुष तरी आता या दिंडीत? 75. अच्छा, तर बघा, आता या ठिकाणी चहा तयार केला आणि सर्वांना आता चहा देणार आहे. चहा दिल्यानंतर इथून आता पुढे सिन्नर मध्ये आता थांबणार आहे दिंडी. जस्ट आता या ठिकाणी आरती झाली आणि सर्व आता प्रसाद वाटप होणार आहे या ठिकाणी. आता तर मित्रांनो, आता हे सर्व भाविक आता पुढे निघालेत आता सिन्नरकडे आणि पुढच्या 3 दिवसाने त्र्यंबकेश्वर हे पोहोचणार आहे. तर आता इकडे हे लोकांनी आता हे बघा हातामध्ये हे झेंडे घेतले ते आता आणि आता इथून निघालेत चहा पाणी करून. Oh,